कोकणात फ्रेश मिळणारी छोटी लाल भाजी म्हणजेच रव याची एक वेगळ्याच प्रकारची चवदार अशी भाजी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। यासाठी लागणारे साहित्य, रव म्हणजे छोटी लाल भाजी। इथे ही लाल भाजी स्वच्छ धुवून नीट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्या ती आपण बारीक चिरून घेणार आहोत। इथे आपण दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, त्यापैकी दीड कांदा बारीक चिरून घेतला आहे व अर्धा कांदा खोबरं भाजताना वापरण्यासाठी उभं चिरलेलं आहे। एक मोठी वाटी खोबरं, खोबरं भाजण्यासाठी लागणारं अन्य साहित्य, चार पाच लसूण पाकळ्या, एक मोठा चमचा धणई, पाच सात काळी मिरी, अर्ध तमालपत्र, तीन लवंगा, थोडंसं जायपत्री व थोडं दालचिनी, तसेच लाल तिखट, हळद, गरम मसाला, मोहरी। इथे मी दोन छोटे चमचे मसूर भिजवून घेतलेली आहे। त्यानंतर लागणार आहे लसूण बारीक ठेचून घेतलेली, साधारण दहा पाकळ्या, तीन चार कोकम, चवीनुसार मीठ, फोडणीसाठी तेल, आवडत असल्यास चवीप्रमाणे गूळ आणि पाणी। सर्वप्रथम बारीक लाल भाजी म्हणजेच रव बारीक चिरून घ्यायचे, त्यानंतर आपण खोबरं भाजून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण कुकरमध्ये बारीक चिरलेला रव कांदा मसूर जी आपण भिजवून घेतलेली होती, गरम मसाला, लाल तिखट, हळद व पाणी घालून कुकरचं झाकण बंद करून शिजायला ठेवणार आहोत। एका पॅनमध्ये तेल घालून आपण यात गरम मसाल्याचे सामान, लसूण व कांदा या सर्व गोष्टी परतून घेणार आहोत। दोन मिनटं कांदा व अन्य मसाल्याचे पदार्थ भाजल्यानंतर आपण यात घालणार आहोत खोबरं। हे ओल्या नारळाचं खोबरं आहे। 7 ते 8 मिनटानंतर खोबरं अशा प्रकारे भाजल्यावर आपण फ्लेम बंद करून हे खोबरं थोडंसं थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत। भाजलेलं खोबरं थंड झाल्यावर मिक्सरमध्ये आपण पाणी घालून बारीक वाटून घेणार आहोत। कुकरच्या दोन शिट्यामध्ये बारीक लाल भाजी म्हणजेच रव ही अशा प्रकारे शिजेल। भाजलेलं खोबरं आपण अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे, भाजी शिजून तयार आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। फोडणीसाठी एका कढईमध्ये आपण दोन छोटे चमचे तेल घालणार आहोत। गॅसचा फ्लेम हाय ठेवा। तेल तापल्यावर आपण त्यात मोहरी घालणार आहोत। मोहरी तळतळली की त्यात आपण घालणार आहोत ठेचलेली लसूण। लसूण शिजल्यावर आपण त्यात भाजी घातलेली आहे। त्यानंतर भाजून घेतलेल्या खोबऱ्याचं वाटं घालून आपण थोडंसं ढवळून घेणार आहोत। चवीप्रमाणे मीठ, गूळ, कोकम हे सर्व घालून भाजी आपण 10 मिनिटं हाय फ्लेमवर उकळी येईपर्यंत शिजू देणार आहोत। ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाजी म्हणून किंवा भाताबरोबर आमटी म्हणून सुद्धा सर्व करू शकता। भाजी व्यवस्थित उकळून अशा प्रकारे एकजीव झाल्यावर आपण फ्लेम बंद करून सर्व करणार आहोत। ही भाजी नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला नक्की कळवा। माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा आणि नवनवीन
कोकणी रेसिपींचा आस्वाद घ्या. थँक्यू.